रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, उर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी उर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र, पणदूर. कारवरील ताबा सुटल्यानं उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. या अपघातात कारमधील असलेल्या 5 जणांपैकी 3 जण जखमी झाल्यात. हारगळीत पहाटेच्या दरम्यान फॉर्च्युनर कार आणि उभा करून ठेवलेला ट्रक यांच्यात अपघात झालाय. कारनं ट्रकला पाठीमागून धडक दिल्यामुळे कारमधील तिघे जखमी झाल्यात. फॉर्च्युनर कार कलंगूट बागाहून कुडाळ ओरोस इथं जात होती. या कारमध्ये 5 जण होते. चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही घटना पेडणे अग्निशमन दलाला मिळताच दलाचे सहाय्यक अधिकारी आणि जवान यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाल्यावर कारमधील तिघे बाहेर पडले, मात्र दोघे आत अडकून पडले. ट्रक चालक अरुण साळगावकर हा साटेलीकडे जात होता, त्यावेळी फॉर्च्युनर कारमधून हिमांशू, रौनक देसाई, सागर, विक्रम आणि तन्मय खानोलकर हे ओरोस इथं जात होते. त्यावेळी कारनं ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघात घडल्यानंतर अग्निशमन दलाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार प्रदीप आसोलकर, चालक प्रमोद गवंडी, जवान अमोल परब, जवान अमित सावळ, जवान संदेश पेंडणेकर, जवान विकास चौहान, जवान राजेश परब, जवान यशवंत नाईक यांनी मदत कार्य केलं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्स साठी बेल आयकॉन क्लिक करा.